नमस्कार, मी संतोष झंझाड. आज आपण GCC-TBC इंग्लिश मराठी हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट यासाठी थिअरीसाठी आपण आज हे लेक्चर घेत आहोत. कम्प्युटर फंडामेंटलचा आपला पहिलाच टॉपिक आहे. पहिल्या टॉपिकचं थोडंसं डिटेल्स आपण इथे बघणार आहोत. या लेक्चरचा पर्पज विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर करणे आहे. एकदा कन्सेप्ट विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजले की परीक्षेला अगदी अचूकपणे आपल्याला नक्कीच त्याची चांगली उत्तरं देता येतील आणि सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच चांगलं यश आपल्या GCC-TBC या परीक्षेमध्ये मिळेल या हेतूने हे व्हिडिओज आपण घेत आहोत. हे व्हिडिओ घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पुस्तक चाळणे किंवा एकदा वाचणे अपेक्षित आहे. एकदा पुस्तक वाचल्यानंतर हे व्हिडिओज आपण बघितल्यानंतर आपल्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. पहिला टॉपिक आपण सुरुवात करत आहोत, कम्प्युटर फंडामेंटल. तर कम्प्युटर म्हणजे नेमकं काय? आधी कम्प्युटर म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. कम्प्युटर हेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे ज्याला पॉवर लागते, ज्याला आतमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहेत. आणि असं हे डिव्हाइस हे नेमकं काय करतं? तर हे रॉ डेटा प्रोसेसिंग करतं. तर रॉ डेटा म्हणजे काय? तर आपल्या साध्या भाषेत म्हणायचं तर काही मी तुम्हाला हाताने लिहिलेले काही आकडे दिले आणि त्या आकड्यांची तुम्हाला काही मी कॅल्क्युलेशन्स करायला सांगितली आणि मी तुम्हाला रिपोर्ट मागितले तर हाताने ते कॅल्क्युलेशन करायला वेळ लागेल. आता कम्प्युटर काय करतो? तर आपण डेटा फीड केलेला असतो. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डेटा आहे. त्या परीक्षेची जी माहिती आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला किती विषयामध्ये किती किती मार्क मिळालेले आहेत, हे आपण एक्सेलमध्ये टाईप करतो. टाईप केल्यानंतर आपण काहीतरी फॉर्म्युला लावतो, त्याचं कॅल्क्युलेशन करतो, त्याची टोटल काढतो, किती पर्सेंटेज मिळालेले आहेत हे काढतो, विद्यार्थी पास आहे फेल आहे हे काढू शकतो. म्हणजे हे जे काही आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत त्याला म्हणतो आपण प्रोसेसिंग. म्हणजे कॅल्क्युलेशन आणि प्रोसेसिंग हे एकच गोष्ट आहे. तर कम्प्युटरला आपण रॉ डेटा फीड करतो. कम्प्युटरमध्ये आपण जेव्हा टाईप करतो रॉ डेटा फीड करतो, कम्प्युटरमध्ये काही फॉर्म्युला वापरतो, म्हणजे काहीतरी प्रोसेस होते आणि प्रोसेस झाल्यानंतर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये जर मी विचारलं की मी 100 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली होती, त्यापैकी किती विद्यार्थी पास आहेत, तर ती झाली माहिती. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. आता कम्प्युटर काय करतो? तर कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच प्रोसेसेस रॉ डेटा अँड कन्वर्ट इट इंटू यूजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे कम्प्युटर रॉ डेटा घेतो, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करतो, काहीतरी प्रोसेसिंग करतो, कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला हवी असणारी माहिती आपल्याला तो देतो. आता कम्प्युटरची हिस्ट्री म्हणजेच कम्प्युटरचा इतिहास. तर 19व्या शतकामध्ये कम्प्युटरची कुठेतरी सुरुवात झाली. चार्ल्स बॅबेज, इथे उजवीकडे आपल्याला त्यांचा फोटो दिसतो आहे राईट हँड साईडला. तर चार्ल्स बॅबेज हे एक इंग्लिश मॅथमॅटिशियन होते, म्हणजे गणित शास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी ॲनालिटिकल इंजिन 1937 ॲनालिटिकल इंजिन नावाचं एक कॅल्क्युलेशन करणारं एक मशीन तयार केलं. म्हणजे यापूर्वी कम्प्युटर नव्हते, आपले कॅल्क्युलेटर नव्हते आणि त्यावेळेस आकडेमोड कशी व्हायची? तर हातावरती व्हायची किंवा इतर काही पद्धतीने होत असेल, पण डिव्हायसेस म्हणजे कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर अजिबात नव्हते. तर पहिल्यांदा ॲनालिटिकल इंजिन असं 1837 इंग्लिश मॅथमॅटिशियन चार्ल्स बॅबेज यांनी बनवलं आणि त्यामुळे गणिती प्रक्रिया म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हे अगदी फास्ट होऊ लागले, अगदी गतीने होऊ लागले. आता हे ॲनालिटिकल इंजिन असं काहीतरी दिसत होतं. हे कम्प्युटर आणि याचा अजिबात कुठेही संबंध असा दिसत नाही आहे, पण कुठेतरी कम्प्युटरची सुरुवात या ॲनालिटिकल इंजिननी 1837 झाली. आता कम्प्युटरच्या वेगवेगळ्या पिढ्या म्हणजेच जनरेशन ऑफ कम्प्युटर. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. एकूण 5 जनरेशन आहेत, म्हणजे संगणकाच्या एकूण 5 पिढ्या आहेत. आता ह्या पिढ्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या जनरेशनमधला कम्प्युटर जो दिसतो आहे तो अगदी मोठा दिसतो आहे, अगदी खूप मोठी साईज आहे. सेकंड जनरेशनमध्ये बघितलं तर थोड्यासा एका टेबलच्या आकारासारखा तो छोटा झालेला दिसतो आहे. आणि तिसऱ्या जनरेशनवरती तर अगदीच छोटा झाला आहे. चौथ्या जनरेशनमध्ये आणखीन छोटा झाला आहे. पाचव्या जनरेशनमध्ये तर अगदी आता सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेले आहेत. तर तेसुद्धा फिफ्थ जनरेशनचे कम्प्युटर म्हणायला हरकत नाही. आता ह्या जनरेशन आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. पहिली जनरेशन कम्प्युटरची 1940 ते 1956. आता ह्या जनरेशनमध्ये नेमकं काय होतं? तर व्हॅक्युम ट्यूब, इथे समोर जे चित्र दिसतं आहे हे ग्लास व्हॅक्युम ट्यूबचं चित्र आहे. पहिल्या जनरेशनच्या म्हणजे पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये अशा बऱ्याचशा व्हॅक्युम ट्यूब एकत्र कनेक्ट केलेल्या होत्या आणि ह्या व्हॅक्युम ट्यूब ज्या होत्या ह्या साईजनी खूप मोठ्या होत्या.
आणि मोठी साईज असल्यामुळे त्याला जागा फार लागत होती आणि त्याची किंमतसुद्धा खूप जास्त होती, म्हणजे प्राईज त्याची जास्त होती आणि साईजसुद्धा ह्यूज होती, त्यामुळे पहिल्या जनरेशनचे कम्प्युटर जे होते हे फार महाग होते आणि त्याची साईजसुद्धा खूप जास्त होती. म्हणजे साधारणतः पूर्ण एक भिंत भरेल एवढा एक बेसिक कम्प्युटर होता आणि त्या बेसिक कम्प्युटरमध्ये फक्त बेसिक कॅल्क्युलेशन व्हायचे, म्हणजे आपल्या कॅल्क्युलेटरवरती होतं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन ॲडिशन, हे त्या टाईपचं म्हणजे गणिती आपलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा प्रकारचं बेसिक कॅल्क्युलेशन त्यामध्ये होत होते. पुढे सेकंड जनरेशनमध्ये त्याची साईज थोडीशी कमी झाली. तर का बरं कमी झाली? तर इथे ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला. 1956 ते 1963 ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला आणि एक व्हॅक्युम ट्यूब जे काही काम करत होती ते एक छोट्याशा ट्रान्झिस्टरमध्ये ते काम व्हायला लागलं आणि त्यामुळे ट्रान्झिस्टरमुळे कम्प्युटरची साईज कमी झाली. फक्त साईजच कमी नाही झाली तर तो फास्टसुद्धा झाला, कम्प्युटरचा जो स्पीड आहे तो वाढला. त्यामुळे एक छोट्याशा कपाटाच्या किंवा एखाद्या छोट्या टेबलच्या साईजमध्ये इथे आपल्याला कम्प्युटर दिसायला लागला, सोबत आपला आवडीचा टायपरायटरसुद्धा इथे ठेवलेला आहे. तिसऱ्या जनरेशनमध्ये आणखीन कम्प्युटरची साईज कमी झाली. नेमकं काय झालं? 1964 ते 1971 या दरम्यान कम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आय सी वापरले गेले. आता इथे हे जे समोर दिसत आहेत हे आय सी आहेत, म्हणजेच अनेक ट्रान्झिस्टरचं जे काम होतं ते एका छोट्याशा आय सीमध्ये व्हायला लागलं. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय आहे की 100, 400, 500, 1000 एका वेगवेगळ्या ट्रान्झिस्टरचं जे काम होतं, व्हॅक्युम ट्यूबचं जे काम होतं, ते एका छोट्याशा आय सीमुळे व्हायला लागलं आणि तो जो भिंत भरून दिसत होता किंवा तो टेबल भरून जो दिसत होता तो कम्प्युटर, तो एखाद्या छोट्याशा बोर्डवरती तो समवायला लागला आणि त्यामुळे कम्प्युटरची साईज कमी झाली. आता इंटिग्रेटेड सर्किटमुळे तिसऱ्या पिढीतले कम्प्युटर, थर्ड जनरेशनचे कम्प्युटर फास्ट झाले, वेगवान झाले आणि त्याच्यामध्ये हीट जनरेशनसुद्धा कमी झाली. म्हणजे हे कमी गरम होत होते प्रमाणा, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पिढीच्या प्रमाणामध्ये हे फास्ट आहेत आणि त्यांच्यापेक्षा हीट कमी होतो आहे. चौथी जनरेशनमध्ये 1971 ते 1990 चौथ्या जनरेशनमध्ये मायक्रो प्रोसेसर आले. आता इथे समोर जे दिसत आहेत हे मायक्रो प्रोसेसर आहेत. मायक्रो प्रोसेसरमध्ये लाखो करोडो ट्रान्झिस्टरचं काम एका मायक्रो प्रोसेसरमध्ये व्हायला लागलं. म्हणजे अगदी कॉम्पॅक्ट हा सुरुवातीचा मायक्रो प्रोसेसर आहे. त्यानंतर पुढे अशी पिढी आली, मग नंतर पेंटियम सिरीज आली, पेंटियम 4 आले, त्यानंतर आज आपण i3 i4 असे वेगवेगळे प्रोसेसर वापरतो आहे. अगदी मोबाईलमध्ये सुद्धा ड्युअल कोर, क्वाड कोर, ऑक्टा कोर असे प्रोसेसर आले. तर त्याची सुरुवात इथे 1971 ते 1990 दरम्यान चौथ्या पिढीमध्ये झाली आणि मायक्रो प्रोसेसरमुळे कम्प्युटरची साईज आणखीन कमी झाली. कम्प्युटर जो ब्लॅक अँड व्हाईट होता तो आता कलरमध्ये यायला लागला आणि विंडोज त्याच्यामध्ये मग कुठेतरी सुरुवात झाली. पाचवी पिढी म्हणजे 1990 ते आजपर्यंत आपण जे कम्प्युटर बघत आहोत ही सगळी पाचवी पिढी आहे. आज आपण i3 i5 i7 असे प्रोसेसर वापरतो आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ड्युअल कोर, क्वाड कोर, ऑक्टा कोर अशा प्रकारचे प्रोसेसर आलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी हे फिफ्थ जनरेशनमध्ये आहे. तर इथे नेमकं वेगळं काय आहे? तर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबॉटिक्स, थिंकिंग मशीन या सर्व गोष्टीचा वापर इथे सुरू झाला. प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आले, टॅबलेट आले, आयपॅड आले, आयफोन आले आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी एकमेकांना पटकन कनेक्ट व्हायला लागल्या. आणि थोडक्यामध्ये इथे जसं चित्र दाखवलं आहे की बुद्धिबळ हा रोबॉट खेळतो आहे, म्हणजे थोडक्यामध्ये कम्प्युटर कुठेतरी एक प्रकारचा विचार करायला लागला. कम्प्युटर हा स्वतःहून विचार खरं तर करू शकत नाही, पण कम्प्युटरला माणसाच्या ज्या वेगवेगळ्या क्षमता आहेत, वेगवेगळी जी कामं आहेत, ती कुठेतरी आपण कम्प्युटरमध्ये ॲड करायचा प्रयत्न केला आणि त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर अशा प्रकारे फिफ्थ जनरेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला. आता ही एक समरी आहे छोटीशी. पहिली जनरेशन 1940 ते 1956, 1950 त्याच्यावरती काम सुरू झालं. व्हॅक्युम ट्यूब त्याच्यामध्ये वापरल्या गेल्या. व्हॅक्युम ट्यूब ह्या काचेच्या मोठ्या ट्यूब होत्या, त्याची किंमत फार जास्त होती आणि त्या साईजमध्ये सुद्धा खूप मोठ्या होत्या. दुसरी पिढी म्हणजे सेकंड जनरेशन 1956 ते 1963, 1960 ट्रान्झिस्टर वापरायला लागले. याचा स्पीड जास्त होता, साईज कमी होती, त्यामुळे कम्प्युटरची साईज कमी झाली. तिसऱ्या पिढीमध्ये 1964 ते 1971 इथे इंटिग्रेटेड सर्किट आले. इंटिग्रेटेड सर्किटमुळे कम्प्युटर फार फास्ट झाले, वेगवान झाले आणि त्याच्यामध्ये कमी हीट व्हायला लागली, त्याचं टेम्परेचर जे होतं ते कमी व्हायला लागलं.
फोर्थ जनरेशन म्हणजे चौथी पिढी 1971 ते 1990 इथे मायक्रो प्रोसेसरचा वापर व्हायला लागला. मायक्रो प्रोसेसर हे साईजमध्ये खूपच लहान होते आणि त्यामुळे प्रोसेसिंग कम्प्युटरचा स्पीड जो आहे तो आणखीन वाढला. पाचवी पिढी 1990 ते आजपर्यंत, म्हणजे सध्या जी पिढी चालू आहे ही पाचवी पिढी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यामध्ये वापर केला गेला. रोबोटिक्स आणि थिंकिंग मशीन या सर्व गोष्टींचा इथे वापर सुरू झाला. तर हे होतं आपलं कम्प्युटरचं वेगवेगळे जनरेशन आणि कम्प्युटर म्हणजे काय. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये असे वेगवेगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. संगणकाची वैशिष्ट्य आपण घेणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर, जनरेशन्स आता आपण बघितलेले आहेत, तसे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत, टाईप्स ऑफ कम्प्युटर. तर हे सगळे लेक्चर ऐकण्यासाठी यूट्यूबचं हे जे चॅनल आहे youtube.com/santoshjhanjhad हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळे नवीन नवीन लेक्चर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे पूर्ण लेक्चर्स आपण इथे टप्प्याटप्प्याने एक एक लेक्चर मी अपलोड करणार आहे, त्यामुळे सर्व लेक्चर्स तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप बघता येतील. आणि हे फक्त लेक्चर बघून जमणार नाही आहे. लेक्चर बघून झाल्यानंतर लगेच आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, पुस्तकातून समजून घ्यायचं आहे आणि पुस्तक वाचून झाल्यानंतर पुस्तकाच्या मागे जी प्रश्न आहेत ती सोडवायची आहे. फक्त प्रश्न सोडवू नका, समजून घ्या. परीक्षेला कुठल्याही पद्धतीने जरी आपल्याला प्रश्न फिरवून विचारला, जर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपण परीक्षेला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आणि नक्कीच सगळ्यांना परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क ऑब्जेक्टिव्हमध्ये मिळू शकतात. त्यामुळे ऑब्जेक्टिव्हची भीती मनात बाळगण्याची गरज नाही. कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा आणि नक्कीच सर्वांनी यशस्वी व्हा. बेस्ट ऑफ लक.